राज्यसभेच्या जागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. एका मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जुळवाजुळव सुरू आहे. अशातच पक्षाचा आदेश आहे तो मानायलाच हवा असं म्हणत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप थेट ॲम्ब्युलन्समधून PPE किट घालून विधानभवनात दाखल झालेत. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची पुण्यात येऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. जगताप यांची तब्येत अजूनही सुधारली नसल्याने ते मतदानाला येणार का असा प्रश्न होता. जगताप यांचे कुटुंबीय देखील त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी तयार नव्हते. परंतु पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचाच आहे असं म्हणत जगताप हे थेट ॲम्ब्युलन्समधून विधानभवनात दाखल झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः त्यांना विधानभवनाच्या दारात घ्यायला आले. त्यामुळे आजारी असताना देखील जगताप यांनी पक्षाचा आदेश सर्वोच्च मानत मतदान करण्यासाठी ते हजर झाले. त्यांचे समर्थक देखील जगतापांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.